अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक मेसेज प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधामध्ये दिनांक 12 मार्चला सर्व शिवप्रेमींनी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे निवेदन दिलं. तसंच हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटना यांच्या वतीनं देखील समाजकंटकांना अटक करण्याचं निवेदन देण्यात आलं आहे. त्याच्या निषेधार्थ 13 मार्चला पूर्णवेळ शेवगाव शहर बंद ठेवून सर्व शहर आणि तालुक्यातील शिवभक्त निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. शहरामधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून निषेध मोर्चा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा 21वा बलिदान मास याचा श्लोक म्हणून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. निवेदन आणि विनंती आहे की त्यांनी शांतता ठेवावी आणि एकजुटीने एकोप्याने राहावे. कारण स्वातंत्र्य पूर्व काळापासून शेवगाव हे जिल्ह्यातील शांत तालुका अशी एक ओळख आहे, ती त्यांनी यापुढेही कायम ठेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांचे. काल जी दुर्दैवी घटना घडलेली आहे शेवगावमध्ये सोशल मीडियावर, त्या दुर्दैवी घटनेचं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. त्या निषेधाचं निवेदन आज आम्ही PI साहेबांना देत आहोत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव.